नमस्कार। स्टैंडर्ड 10 मतलब चैप्टर सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन एज पार्ट फर्स्ट मतलब हा सेकंड चैप्टर अपने यहाँ विचार कर फर्स्ट सेक्शन अपने विचार करते पूर्वी अपन पहले चैप्टर के वीडियो संपदा क्लासेस यूट्यूब चैनल अपलोड के लिए पहा संपदा क्लासेस यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा। तो यामध्ये सेकंड चैप्टर मध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन हा शब्द आपण विचारात घ्यायचा आहे। याच्या अगोदर आपण लिनियर हा शब्द वापरला, लिनियर इक्वेशनचा आपण विचार केला। ज्यावेळी लिनियरचा आपण विचार करतो त्यावेळेला त्याची ऑर्डर जी आहे इट मीन्स इंडेक्स जो आहे व्हेरिएबलचा तो आपल्याला या ठिकाणी 1 हा असायचा। त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी लिनियर इक्वेशनचा आपण विचार केला। आता क्वाड्रेटिक साठी क्वाड्रेटिक ज्यावेळेला आपण म्हणतो ज्याला आपण वर्ग समीकरण असं मराठी म्हणतोय ज्याला वर्ग हा शब्द वापरतो त्याला साहजिकच त्याचा इंडेक्स हा मॅक्झिमम 2 असणार आहे। आता तेच या ठिकाणी आपण विचार करायचा आहे। आपण ज्यावेळेला व्हेरीफाय करायला सांगितलं होतं किंवा त्या फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितलं होतं त्यावेळेला त्यासाठी जनरल आपण लिनियर इक्वेशनचा आपण विचार करतो। वन व्हेरिएबलचा आपण ज्यावेळेला विचार केला तर एक्स प्लस बी इज इक्वल 0 या स्वरूपात आपण विचार केला। आणि टू व्हेरिएबल इट मीन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा आपण विचार करतो ना त्या ठिकाणी एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 या कंडिशनमध्ये आपण बघितलं। आता आपल्याला क्वाड्रॅटिकचा विचार करायचा आहे। जनरली त्याचा स्टँडर्ड फॉर्म जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये डेफिनेशनच्या स्वरूपात आपण असं सांगू शकतोय द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल हे असणार आहे अँड हॅव्हिंग 2 एज द मॅक्झिमम इंडेक्स आणि जे व्हेरिएबल आपण यूज केलेलं आहे त्याचा मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला 2 मिळणार आहे। इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जे इक्वेशन आहे ते इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असायला पाहिजे कुठलेही असो दे ते एक व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असायला पाहिजे। तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला समजा ते इक्वेशन मिळत असेल तर इट मीन्स त्या ठिकाणी ते लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करू शकतो ज्याला आपण वर्ग समजेल। जनरल स्टँडर्ड फॉर्म आपण जर विचार केला तर जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्मचा आपण विचार केला तर एक्स प्लस बी वाय या ठिकाणी आता उल्लेख नाही एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल 0 या कंडिशन मध्ये आपण एखादं इक्वेशन आपण लिहिलेलं असेल तर साहजिकच हे इक्वेशन इट मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे एक्स हे व्हेरिएबल आहे आणि एक्स या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे आणि जे एक्स स्क्वेअर ज्याचा स्क्वेअर टर्म जे आहे त्याच्यामध्ये जो कोइफिशियंट आहे इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असणं आवश्यक आहे। जर ही कंडिशन सॅटिस्फाय असेल तर गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता याच्यामध्ये ए बी सी हे रियल नंबर आहेत त्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा ए आहे एक्सचा कोइफिशियंट हा बी आहे आणि लास्ट टर्म इट मीन्स ती कॉन्स्टंट टर्म आहे। याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन मध्ये सांगितलं की ए इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असणं अपेक्षित आहे। थोडक्यात काय जर दिलेल्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असून जास्तीत जास्त इंडेक्स त्याचा 2 असेल तर ते इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते। या पद्धतीने आपण थोडक्यात लक्षात ठेवूया। त्याच्यानंतर त्याचे रूट्स किंवा त्याला सोल्युशन असं देखील म्हटलं जातं। जनरली आपण कहतो एखादं इक्वेशन दिलं असेल तर याच्यामध्ये एक्स हे व्हेरिएबल आहे एक्स या व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट केली तर आपल्याला त्या ठिकाणी ही इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल। सॅटिस्फाय होणे इट मीन्स काय की याची एल एच ची साईड आणि आर एच ची साईड जर इक्वल मिळत असेल तर इट मीन्स जे आपण व्हॅल्यू त्याच्या सबस्टिट्यूट केली ती व्हॅल्यू इट मीन्स त्याचं रूट किंवा त्याला आपण त्या ठिकाणी सोल्युशन म्हणतोय। त्याच फक्त माहितीसाठी आपण या ठिकाणी उल्लेख करायचा की पुढे त्याची आपल्याला गरज लागणार आहे। रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन ऑर द व्हॅल्यू फॉर विच बोथ साईड ऑफ इक्वेशन आर इक्वल आर कॉल्ड द सोल्युशन ऑर रूट्स ऑफ द इक्वेशन। हे थोडक्यात जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केली तर बोथ साईड त्याचे इक्वल व्हॅल्यू एच एस सी जी काही व्हॅल्यू येणार आहे तीच व्हॅल्यू ही आर एच एस सी असेल। तर अशा वेळेला जी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे जी पुट केली आहे ती व्हॅल्यू मीन्स त्याचे रूट्स किंवा सोल्युशन आपण उल्लेख करू शकतो। त्याच्या ठिकाणी उल्लेख केले जर दिलेल्या इक्वेशन मध्ये जे दिलेली इक्वेशन आहे त्यामध्ये दिलेली व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवून इक्वेशनचे एल एच एस व आर एच एस सारख्या होत असतील तर दिलेली व्हेरिएबलची व्हॅल्यू ही त्या इक्वेशनचे रूट ऑर सोल्युशन हे असते हे माहितीसाठी आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो। आता यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे
तिथे इक्वेशन जाते तुम्हाला एक नोट येईल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रथम दिलेले इक्वेशन हे तुम्हाला सोप्या स्वरूपात मांडून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व टर्म जे काय दिलेले टर्म आहे ते एलएचएस ला घ्यायचे आहेत आपल्याला जर इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्सचा जास्तीत जास्त इंडेक्स हा 2 आहे त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे जर हे असं असेल तर गिवन इक्वेशन इट मीन्स इक्वेशन जे दिलेलं आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन असते अन्यथा ते क्वाड्रेटिक इक्वेशन नसते म्हणजे आपल्याला एक मार्कासाठी किंवा त्याच्याऐवजी देखील विचारलं जाते त्यासाठी आपण याचा उल्लेख करू शकतो किंवा बऱ्याच वेळा आपण पुढे जी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागते किंवा त्याच्याशी कम्पेअर करून पुढचे जे काय आपल्याला सोल्युशन म्हणजे विचारलेलं असेल त्या प्रत्येकाचं क्वेश्चनचं आन्सर आपण देऊ शकतोय आता इथं त्या पार्टवर आधारित तुम्हाला 2-3 पॉईंट हे कम्प्लीट करता येतात पण आपण पॉईंट वाईज चाललोय त्यामुळे त्याच्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायचा आहे 2.1 मध्ये आपल्याला जे काही पहिला क्वेश्चन जो त्यांनी विचारलेला आहे त्यामध्ये सांगितले डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेली इक्वेशन आहे ते कुठले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला डिसाइड करायचं आहे त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10 आता जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण लिहून सगळ्या टर्म हे आपण एलएचएस ला शिफ्ट करून आरएचएल ला इक्वल टू 0 आपण ठेवूया आता या ठिकाणी ही टर्म जी आहे ती आपण इक्वेशन जे लिहिते या पद्धतीने पहिल्यांदा सोल्युशन लिहित असताना वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10 इक्वेशन लिहिलं या दोन्ही टर्म जे आहे ते आरएचएस ला आपण एलएचएस ला शिफ्ट केलं तर हेच इक्वेशन या पद्धतीने मिळेल वाय स्क्वेअर हे प्लस या साईडला मायनस टर्म झालेली मायनस 5y पुन्हा हे प्लस 6 पार्ट इकडे मायनस 6 पार्ट या साईडला आपण एलएचएस ला शिफ्ट केल्यानंतर तो प्लस झालेला आहे सगळ्या टर्म आपण एलएचएस ला शिफ्ट केल्या तेव्हा आरएचएस आपलं 0 राहणार आहे याचा अर्थ इक्वेशन मिळालं वाय स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0 आता या याच्यामध्ये वाय हे एकच व्हेरिएबल आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वायचा मॅक्झिमम इंडेक्स आपण जर चेक केला तर तो 2 मिळतो इट मीन्स गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा उल्लेख कराय इन दिस इक्वेशन जे गिवन इक्वेशन आहे म्हणजे आता हे जे दिलेले इक्वेशन आहे ते इक्वेशन वाय स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0 त्यामध्ये आपल्याला वाय इज अ ओनली वन व्हेरिएबल किंवा ओनली व्हेरिएबल असं म्हटलं तर चालतं अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2 वाय इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2 इट मीन्स गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन देयरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिले वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 2 आता याला सिम्प्लिफाय थोडंसं आपल्याला करायला लागलं डिनॉमिनेटरला या ठिकाणी वाय दिसतंय ते वाय कॅन्सल करायचं असेल तर टोटल इक्वेशनला आपण वायने मल्टिप्लाय करूया बोथ साईडला आपण वायने मल्टिप्लाय हे गिवन इक्वेशन आहे बोथ साईडला वायने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी वाय क्यूब येणार आहे त्यानंतर प्लस हे वाय कॅन्सल होऊन जाईल इट मीन्स 1 शिल्लक राहणार इज इक्वल टू याला वायने मल्टिप्लाय तर 2y पण ही टर्म आपण या साईडला शिफ्ट केली तर हेच इक्वेशन आपल्याला असं मिळेल देअरफोर वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 आता या इक्वेशन मध्ये आपण चेक केलं तर वाय हे 1 व्हेरिएबल आहे पण त्याचा मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला या ठिकाणी 3 दिसतोय इट मीन्स नॉट 2 असं म्हटलं तरी सुद्धा चालेल याचा अर्थ इन द इक्वेशन आपल्याला वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 वाय इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नॉट 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 नाही त्याचा अर्थ गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीने कम्प्लीट करत जायचं आहे नेक्स्ट दिले एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस 2 दिलेलं आहे आता इथे डिनॉमिनेटरला एक्स आहे याचा जर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर एक्स ने मल्टिप्लाय करूया इक्वेशन आपण लिहून घेतलेलं या ठिकाणी टोटल इक्वेशन आपण एक्स मल्टिप्लाय एक्सला एक्स ने मल्टिप्लाय नंतर एक्स स्क्वेअर येईल त्यानंतर प्लस एक्स एक्स कॅन्सल इट मीन्स 1 शिल्लक राहणार आहे आणि याला आपण एक्स ने मल्टिप्लाय नंतर मायनस 2x येईल मायनस 2x या साईडला अगेन इकडे शिफ्ट करूया इट मीन्स इक्वेशन जे आहे ते या पद्धतीने मिळेल एक्स स्क्वेअर हे इकडे शिफ्ट केलं तर हे मायनस प्लस होईल 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन या इक्वेशन मध्ये एक्स हे व्हेरिएबल आहे आणि मॅक्सिमम इंडेक्स त्याचा 2 आहे ते फक्त या ठिकाणी उल्लेख आपल्याला करायचा आहे इन दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 कॉमा एक्स इज अ ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2 अँड देअरफोर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे फोर्थ नंबरचा ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे एम प्लस 2 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सेकंड ब्रॅकेट मध्ये एम मायनस 5 इज इक्वल टू 0 आता या याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करताना मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर मल्टिप्लिकेशन आपण जर करायचं असेल तर सिम्पल मल्टिप्लिकेशन होतं त्या पद्धतीने ते करून घ्यायचं आहे फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट करायचं आहे एम इंटू सेकंड ब्रॅकेट आपण इथं दाखवलेलं आहे प्लस 2 इंटू सेकंड ब्रॅकेट इथं सेपरेशन केले किंवा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर चालेल एम ने याला मल्टिप्लाय नंतर एम स्क्वेअर येईल पुन्हा एम ने याला मल्टिप्लाय नंतर मायनस 5 एम येईल प्लस
टू इंटू एम के प्लस टू एम याने याला मल्टीप्लाय नंतर माइनस टेन इज इक्वल टू जीरो मिळेल. अगेन याचा आपण सिम्प्लिफाय करता येईल. देअरफॉर एम स्क्वेअर इथं मायनस फाईव्ह प्लस टू इट मीन्स मायनस थ्री एम मायनस टेन इज इक्वल झिरो इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण जर पाहिला तर याच्यामध्ये एम इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एम इट मीन्स व्हेरिएबल इज टू आहे. इट मीन्स गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतरचं नंतरचं एक्झाम्पल दिलेलं आहे फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन इज इक्वल टू थ्री एक्स. आता थ्री एक्स फक्त इकडे शिफ्ट केलं तर आपल्याला अँसर मिळते. गिव्हन इक्वेशन घेतलेलं आहे पुन्हा थ्री एक्स प्लस या साईडला आपण मायनस केला तर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस सेव्हन इज इक्वल टू झिरो. या इक्वेशन मध्ये ओनली वन व्हेरिएबल एक्स आहे आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स टू आहे. इट मीन्स गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा याचा जर आपण विचार केला तर याला वाय ने मल्टीप्लाय करूया. वाय ने जर आपण मल्टीप्लाय केला तर इथे हे वाय कॅन्सल होऊन जाईल. इट मीन्स ओनली थ्री वाय. याला वाय ने मल्टीप्लाय नंतर मायनस फोर वाय इज इक्वल टू याला वाय ने मल्टीप्लाय नंतर वाय स्क्वेअर येणार आहे. ह्या दोन टर्म आपण या साईडला शिफ्ट केल्या पण लिहिताना आपण असं लिहिलं वाय स्क्वेअर हे मायनस या साईडला प्लस होईल. इट मीन्स फोर वाय हे प्लस या साईडला मायनस होईल इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये वाय इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज टू. इट मीन्स इट इज अ गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल सेवन नंबरचं याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्याला एक्स प्लस फाईव्ह इंटू एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. अगेन याचं ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. डायरेक्ट सिम्प्लिफाय केलं तर चालेल किंवा सेपरेशन करून तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं चालते. आता या ठिकाणी आपण सेपरेशन जे केले मल्टिप्लिकेशन करणे एक्स इंटू एक्स इट मीन्स एक्स स्क्वेरिन एक्स इंटू मायनस टू इट मीन्स मायनस टू एक्स इन फाईव्ह इंटू एक्स इट मीन्स फाईव्ह एक्स इन फाईव्ह इंटू मायनस टेन इट मीन्स मायनस टू इट मीन्स मायनस टेन येईल. अगेन हे सिम्प्लिफाय करता येते. देअरफोर एक्स स्क्वेअर या दोन्हीचं आपण सबट्रॅक्शन केलं तर ते थ्री एक्स मिळेल. मायनस टेन इज इक्वल झिरो. गिव्हन इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स हे व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स टू आहे. इट मीन्स अ गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे फाईव्ह अपॉन फोर एम स्क्वेअर मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये दोनच टर्म आहेत. मिडल टर्म पाहिजे असेल तर आपण ती राईट करू शकतो. इट मीन्स लिहिताना असं आहे फाईव्ह अपॉन फोर. आता फोर हा कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे तर सिम्प्लिफाय करायची काही गरज नाही. केलं तरी सुद्धा चालतंय. एम स्क्वेअर मिडल टर्म नाही आहे त्याचा कोएफिशियंट आपण झिरो घेऊया. इट मीन्स प्लस झिरो एम मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये एम हे व्हेरिएबल आपल्याला दिसतंय आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स टू आहे. इट मीन्स गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा जो पहिला क्वेश्चन आपण बघितला याच्यामध्ये सिम्प्लिफाय करून आपण ते व्हेरीफाय केलं. आता हेच अशाच पद्धतीने इक्वेशन देऊन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये फक्त लिहायला सांगितलं आहे. सेकंड क्वेश्चन आपण या पद्धतीने आणि काही वेळेला कम्पेअर करून एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू आपल्याला कम्प्लीट करायला सांगितलं आहे किंवा फाईंड करायला सांगितलं आहे. आता इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इट मीन्स एची व्हॅल्यू असते. एक्सचा कोएफिशियंट इट मीन्स बीची व्हॅल्यू आणि लास्ट टर्म इट मीन्स कॉन्स्टंट टर्म याचा अर्थ सीची व्हॅल्यू. एवढंच फक्त ऍडिशनल केलं की पुन्हा एक मार्कासाठी त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. सेकंड क्वेश्चन आपल्याला याच पद्धतीने दिलेला आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. दॅन राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन. आता सुरुवातीला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. म्हणजे तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहायला सांगितलेलंच आहे. इट मीन्स गिव्हन इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहेच. फक्त या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आणि कम्पेअर करून ए बी सीचे व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी राईट करायचे. फर्स्ट एक्झाम्पल दिलेले टू वाय इज इक्वल टू टेन मायनस वाय स्क्वेअर. काय असेल ते इक्वेशन आपण लिहून घेऊया. 2y इज इक्वल टू टेन मायनस वाय स्क्वेअर आहे. सगळ्या टर्म आपण एका साईडला शिफ्ट करत असताना हे वाय स्क्वेअर मायनस आहे ते आपण एल एच एसला शिफ्ट केलं तर ते प्लस होईल. म्हणजे याचा अर्थ लिहिताना आपण देअरफोर वाय स्क्वेअर त्याच्यानंतर ही टर्म आपण आहे तसं ठेवूया कारण ती एल एच एसला आहे प्लस टू वाय. त्यानंतर हे प्लस या साईडला मायनस होईल मायनस टेन इज इक्वल टू झिरो. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे ते केल्यानंतर कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल झिरो याच्याशी कम्पेअर केलं तर वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. इट मीन्स वन असणार याचा अर्थ ए ची व्हॅल्यू वन. त्यानंतर वायचा कोएफिशियंट या ठिकाणी प्लस टू दिसतो. इट मीन्स बी ची व्हॅल्यू टू आणि लास्ट टर्म कॉन्स्टंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मायनस टेन दिसते. इट मीन्स सी ची व्हॅल्यू जी आहे ती मायनस टेन येईल. म्हणजे ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू मायनस टेन. या पद्धतीने ते कम्प्लीट करत जायचं आहे. सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे
एक्स मैनस वन ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री। आता इतना पैलदा ब्रैकेट का स्क्वेर अपना कर सीम्प्लिफाय करना जी गिवन इक्वेशन है एक्स मैनस वन ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री। ब्रैकेट का स्क्वेर स्क्वेर करता फर्स्ट टर्म का स्क्वेर माइनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इट मीन्स टू इंटू एक्स के लिए टू एक्स इंटू वन के लिए अगेन टू एक्स इट मीन्स माइनस टू एक्स है प्लस सेकंड टर्म का स्क्वेर इट मीन्स वन है। या पद्धति ब्रैकेट जस अपन ए माइनस बी ब्रैकेट स्क्वेर करते पद्धति एक्सपांड कर फर्स्ट टर्म का स्क्वेर माइनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म का स्क्वेर इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री। सगळ्या टर्म अपन एक साइड लिफ्ट करूँ देअरफोर एक्स स्क्वेर माइनस टू एक्स पुनः प्लस माइनस होल माइनस टू एक्स प्लस वन प्लस साइड लिफ्ट करते माइनस थ्री इज इक्वल टू जीरो। फाइनल इक्वेशन लिखते एक्स स्क्वेर मैक्सिमम सीम्प्लिफाय कराए माइनस टू इट मीन्स माइनस फोर एक्स वन माइनस थ्री इट मीन्स माइनस टू इज इक्वल टू जीरो। इक्वेशन स्टैंडर्ड फॉर्म मे कन्वर्ट जाए कंपेयर कराए एसी कंपेयर के एक्स स्क्वेर का कोएफिशिएंट इतना वन दिखो इट मीन्स ए ची वैल्यू वन इन एक्स का कोएफिशिएंट माइनस फोर है इट मीन्स बी ची वैल्यू माइनस फोर तो कॉन्स्टंट टर्म ही माइनस टू है इट मीन्स सी ची वैल्यू माइनस टू ए बी सी ची वैल्यू इतना अपनी राइट के लिए। नेक्स्ट एक्जाम्पल जे थर्ड दिलेला है त्यामध्ये एक्स स्क्वेर प्लस फाइव एक्स इज इक्वल टू माइनस इन ब्रैकेट थ्री माइनस एक्स गिवन इक्वेशन अपन लिखुन घर इतना ब्रैकेट बाहर माइनस है तो दोनों से साइन अपना चेंज कर लगे एल एच एस पार्ट अपन है इतने माइनस साइन इतना आतली टर्म ही तुम्हारी प्लस है ती माइनस होल इट मीन्स माइनस थ्री पुनः हे माइनस है ती प्लस होल सगळ्या टर्म एक साइड में शिफ्ट करूँ देअरफोर एक्स स्क्वेर ची टर्म है तो फाइव एक्स है तो प्लस एक्स या साइड में इकड़े माइनस होल पुनः हे माइनस इकड़े अपने शिफ्ट के लिए प्लस इज इक्वल टू जीरो। अजून इथे सीम्प्लिफाय करता है देअरफोर एक्स स्क्वेर फाइव माइनस वन इट मीन्स या ठिकाणी फोर येणार आहे प्लस फोर एक्स प्लस थ्री इज इक्वल जीरो। स्टैंडर्ड फॉर्म मे अपन लिखेल इट मीन्स ए एक्स स्क्वेर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल जीरो फॉर्मेट मे लिखे हैं ये कंपेयर के तर इथे ए ची वैल्यू अपना वन मिळेल बी ची वैल्यू जी है ती फोर मिळेल सी ची वैल्यू इतना थ्री मिळेल। या पद्धतीने एक्जाम्पल कंप्लीट करता है। नेक्स्ट एक्जाम्पल अपना दिलेला आहे सेवन माइनस फोर एक्स माइनस एक्स स्क्वेर इज इक्वल टू जीरो। आता इक्वेशन है फॉर्मेट मे लिखते सिक्वेन्स अपन एडजस्ट करूँ ये माइनस टर्म या साइड में शिफ्ट के लिए प्लस होल इट मीन्स एक्स स्क्वेर है पुनः माइनस है या साइड में शिफ्ट के लिए प्लस होल इट मीन्स फोर एक्स हा पार्ट तुम्हारा प्लस है तो इकड़े शिफ्ट के माइनस होल माइनस सेवन इज इक्वल टू आता एल एच एस पार्ट अपन जीरो लिया तो आर एच एस जीरो घर एक साइड में शिफ्ट करूँ घर पद्धति कि ऑलरेडी एल एच एस लक्त सिक्वेन्स फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म ही नेक्स्ट टर्म अपन घक्वल टू जीरो लिखल तरी सुधा चलते हैं कि माइनस साइन पुढे जर नको असेल तर साइन चेंज करून आपण लिहिलं तरी सुद्धा चालते। म्हणजे हे दोन पद्धतीने लिहिता येते आपल्याला त्यापैकी आपण सगळ्यात कमी हे इकडे आर एच एस ला शिफ्ट करून इक्वल टू झिरो आपण दाखवलेले कंपेयर केलं आपण याच्याशी तर ए ची व्हॅल्यू जी आहे ती वन मिळेल बी ची व्हॅल्यू फोर तर सी ची व्हॅल्यू मायनस सेवन मिळेल। त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे थ्री एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टेन एक्स प्लस सेवन हे दिलेले आहे। दोन टर्म आपण या साईडला एल एच एस ला शिफ्ट करूया त्यामुळे नेक्स्ट आपल्याला आंसर लिहित असताना देअरफोर थ्री एक्स स्क्वेअर हे प्लस या साईडला मायनस होईल मायनस टेन एक्स आणि प्लस या साईडला मायनस केलं मायनस सेवन इज इक्वल टू झिरो। कंपेअर केलं तर एक्स एक्स कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इट मीन्स ए ची व्हॅल्यू थ्री बी ची व्हॅल्यू जी आहे ती मायनस टेन मिळेल तर सी ची व्हॅल्यू मायनस सेवन। नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस थ्री है दोन टर्म फक्त इकडे शिफ्ट करून घ्या देअरफोर फाइनली आपल्याला असे मिळेल टू एक्स स्क्वेअर हे प्लस इकडे आपण शिफ्ट केल्यानंतर एल एच एस ला शिफ्ट केल्यानंतर मायनस होईल मायनस एक्स हे प्लस मायनस होईल इज इक्वल टू झिरो। त्याच्यानंतर हे जे आपण इथं या ठिकाणी लिहिलेलं आहे याच्यामध्ये एक्स ए ची व्हॅल्यू जी आहे ती ए ची व्हॅल्यू या ठिकाणी टू मिळेल त्यानंतर बी ची व्हॅल्यू आता इथं कोएफिशिएंट नाही इट मीन्स तो मायनस वन आपल्याला घ्यायला लागणार साईन मायनस आहे जे बी ची व्हॅल्यू मायनस वन येईल तर सी ची व्हॅल्यू मायनस थ्री या पद्धतीने एक्झाम्पल मिळेल। सेकंड क्वेश्चन अशा पद्धतीने म्हणजेच पहिला क्वेश्चन आपण कंप्लीट करताना इनडायरेक्टली सेकंड क्वेश्चनचा आन्सर होतोय। स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्ही कन्वर्ट करा कन्वर्ट केलं की कम्पेअर करून ए बी सी च्या व्हॅल्यू आता याच्याच पुढे जाऊन आपल्याला याच्यानंतरचा एक पार्ट आपण पाहणार आहे ज्याच्यामध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि या बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यूलाच आपण पुढे जाऊन डेल्टा अधिकला असं म्हणतोय जे डेल्टा ज्याला आपण डिस्क्रिमिनंट असा देखील शब्द वापरतोय त्याची व्हॅल्यू आपण फाइंड केली
किती व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर पुन्हा त्याच्यावरच आपल्याला एक क्वेश्चन विचारलं होतं, नेचर ऑफ रूट्स विचारलं होतं. त्याच्यासाठी तीन सेंटेन्स आहेत, त्या पॉईंटमध्ये पुन्हा याचं आपण रिपिटेशन करूया. म्हणजे हा पहिला पॉईंट तुम्ही केला की इनडायरेक्टली त्या दोन पॉईंटची देखील तयारी तुम्हाला झालेली पाहिजे मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले, बघा, डिटर्मिन वेदर दी व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्या काही व्हॅल्यू दिलेले आहेत, ते रूट्स आहेत काय ते आपल्याला चेक करायचं आहे. एवढंच करायचं, इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर याचा अर्थ गिवन इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय होते. इट मीन्स व्हॅल्यू जे दिलेले आहेत ती त्याचं सोल्युशन किंवा रूट्स असणार आहे. आपण हे चेक करत असताना या ठिकाणी लक्षात येईल, फर्स्ट एक्झाम्पल आपण दिलेलं एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल झिरो, एक्सची व्हॅल्यू दिलेले वन आणि त्याच्यानंतर मायनस वन. आता या ठिकाणी आपण जसं नाईन्थ स्टँडर्ड मध्ये केलेलं होतं, म्हणजे आपल्याला पॉलिनोमियल दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण ठेवून म्हणजे एक्सची व्हॅल्यू किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून त्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू फाइंड केली होती. सिमिलरली तसंच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपल्याला जे पुट एक्स इज इक्वल पहिल्यांदा वन साठी आपण पुट एक्स इज इक्वल टू वन इन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह, जे हा त्याचा एलएचएस पार्ट आहे. एलएचएस पार्ट मध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. हा एलएचएस पार्ट आपण लिहून घेतले, ज्या ठिकाणी एक्स असते त्या ठिकाणी वन आपण पुट करूया, एक्सच्या ठिकाणी आपण वन पुट केलं त्याचा स्क्वेअर प्लस फोर इंटू एक्सच्या ठिकाणी वन हे पुट केलेले मायनस फाईव्ह, याची व्हॅल्यू आपण जर काढून घेतली, वनचा स्क्वेअर केला तर वन मिळेल, त्याचा प्रॉडक्ट केल्यानंतर आपल्याला प्लस फोर मिळेल, त्यानंतर ह्या ठिकाणी हे मायनस फाईव्ह आहे तसं ठेवले. वन प्लस फोर इट मीन्स फाईव्ह, फाईव्ह मायनस फाईव्ह इट मीन्स झिरो, झिरो इट मीन्स त्याचा आरएचएस पार्ट आहे. याचा अर्थ इक्वेशन हे सॅटिस्फाय झालेलं आहे, मीन्स एक्स इज इक्वल टू वन इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन हे असं म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला सेकंड व्हॅल्यू दिलेली मायनस वन, एक्स इज इक्वल टू मायनस वन इन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह, हा पॉलिनोमियल आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू. इट मीन्स एलएचएस, एलएचएस म्हटलं तर चालते, नंतर इथं आलएचएस असाही उल्लेख केलं तरी सुद्धा चालते. एलएचएस पार्ट आपण घेतला, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी मायनस वन पुट करतो, एक्सच्या ठिकाणी आपण मायनस वन पुट केलं ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फोर इंटू एक्सच्या ठिकाणी मायनस वन पुट केलेलं आहे मायनस फाईव्ह. निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे याचा स्क्वेअर केला तर आपल्याला तो वन मिळेल, त्यानंतर याचा प्रॉडक्ट केला तर हे मायनस फोर येणार आहे आणि हे मायनस फाईव्ह. टोटल आपण आन्सर जर काढला, वन मायनस फोर इट मीन्स मायनस थ्री, मायनस थ्री मायनस फाईव्ह इट मीन्स मायनस एटीन, इज नॉट इक्वल टू आर एच एस इट मीन्स झिरो, आर एच एस ची व्हॅल्यू आपली झिरो आहे, इट मीन्स नॉट इक्वल टू झिरो मिळते. देअर फॉर द एक्स इज इक्वल टू मायनस वन इज नॉट अ सोल्युशन ऑर रूट ऑफ द गिवन इक्वेशन, असंही आपण त्याचा उल्लेख करू शकतोय. त्यानंतरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला या पद्धतीने आहे, 2m स्क्वेअर मायनस फाईव्ह एम इज इक्वल टू झिरो आणि एमच्या दोन व्हॅल्यू एम इज इक्वल टू टू आणि फाईव्ह बाय टू. याच्यासाठी आता एक एक साठी आपण सुरुवातीला विचार करूया, वर ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं तशाच पद्धतीने त्यावेळेला एक मार्कासाठी किंवा दोन मार्कासाठी अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला येऊ शकते. पुट एम इज इक्वल टू इन आपण एल एच एस हा पार्ट आहे, टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम तो पार्ट आपण घेतलाय, ज्या ठिकाणी एम दिसते तिथे फक्त व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट करतोय. ज्याप्रमाणे आपण नाईन्थला व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट केली ते तसंच कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. इट मीन्स पॉलिनोमियलची व्हॅल्यू काढतोय असं म्हटलं तरी सुद्धा चालते. टू इन ब्रॅकेट एमची व्हॅल्यू तर टू आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस फाईव्ह इन टू एमची व्हॅल्यू आपण टू सबट्रॅक्ट केली, इथं टूचा स्क्वेअर केलं तर फोर इन, इट मीन्स टू इन टू फोर मायनस याचा याचा प्रॉडक्ट केला तर तो आपल्याला टेन मिळेल. त्यानंतर टू इंटू फोर इट मीन्स या ठिकाणी एट मिळेल, एट मायनस टेन, त्यात एट मधनं टेन आपण मायनस केलं तर ते आन्सर आपल्याला मायनस टू मिळते. इज नॉट इक्वल टू आर एच एस इट मीन्स झिरो, देअरफॉर एम इज इक्वल टू इज नॉट अ सोल्युशन ऑर रूट ऑफ द गिवन इक्वेशन. नेक्स्ट आपल्याला व्हॅल्यू दिलेले फाईव्ह अपॉन टू, पुट एम इज इक्वल टू फाईव्ह अपॉन टू इन टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम, याच्यामध्ये आपण सबट्रॅक्ट करणार आहे टू एमच्या ठिकाणी आपण फाईव्ह अपॉन टू ठेवलेले ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह इन ब्रॅकेट फाईव्ह अपॉन टू. सिम्प्लिफाय करायचं आहे ते करताना टू आहे तसं ठेवू, याचा स्क्वेअर करायचा आहे, फाईव्हचा स्क्वेअर केलं तर ट्वेंटी फाईव्ह अपॉन फोर येणार आहे, मायनस याचा प्रॉडक्ट केलं तर ट्वेंटी फाईव्ह अपॉन टू मिळेल. अगेन या ठिकाणी टू ने डिवाईड आपल्याला करता येईल, टू ने जर डिवाईड केलं तरी आपल्याला ट्वेंटी फाईव्ह अपॉन टू येईल, मायनस हा पार्ट आपण आहे तसं ठेवू, इट मीन्स ट्वेंटी फाईव्ह अपॉन टू, त्यातनं तीच व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट करतो, इट मीन्स फायनल आन्सर आपल्याला झिरो मिळणार, इज इक्वल टू आर एच एस मिळालेला आहे, याचा इक्वेशन सॅटिस्फाय झालेला आहे. देअरफॉर एम इज इक्वल टू फाईव्ह अपॉन टू इज अ सोल्युशन ऑफ अ इक्वेशन. आता त्याच्याऐवजी आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले, थर्ड एक्झाम्पल याच्यामध्ये पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो आणि एक्सचे व्हॅल्यू दिलेत वन आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला घ्यायची मायनस टू, हे दोन्ही चेक करायचं आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा वन साठी विचार करूया, पुट एक्स इज इक्वल टू वन इन
एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फोर याच्यामध्ये आपण सबट्यूट करायचं. जिथे एक्स आहे त्या ठिकाणी आपण वन ही व्हॅल्यू पुट करतो. इथे एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी वन घेतले, इट मीन्स वन स्क्वेअर प्लस थ्री इंटू वन मायनस फोर येणार. वनचा स्क्वेअर केल्यानंतर वन मिळेल, त्याच्यानंतर याचा प्रॉडक्ट केलं तर आपण थ्री मायनस फोर, वन प्लस थ्री इट मीन्स फोर इल फोर मायनस फोर, याचा अर्थ ही व्हॅल्यू झिरो येते, याचा अर्थ आर एच एस मिळते. देअरफोर एक्स इज इक्वल टू वन इज अ सोल्युशन ऑफ अ गिवन इक्वेशन ऑर रूट ऑफ अ गिवन इक्वेशन. नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आपल्याला पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू इन एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फोर. याच्यामध्ये आता मायनस टू पुट करायचं आहे. एक्स इथं आहे, एक्सच्या ठिकाणी आपण मायनस टू त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री इंटू एक्सची व्हॅल्यू आपण मायनस टू मायनस फोर येईल. मायनस टूचा स्क्वेअर केला तर तो आपल्याला निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणून सांगितले, इट मीन्स याचा आन्सर लिहिताना प्लस फोरच येणार आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर मायनस सिक्स येईल आणि हे मायनस फोर येईल. आता हे प्लस फोर मायनस फोर हे कॅन्सल केलं तर शिल्लक राहील या ठिकाणी मायनस सिक्स. म्हणजे फायनल आन्सर मायनस इज नॉट इक्वल टू झिरो या पद्धतीने इथे उल्लेख करूया आपण. त्यामुळे या ठिकाणी एक्स इज इक्वल टू मायनस टू इज नॉट अ सोल्युशन ऑफ अ इक्वेशन असं आपण उल्लेख करू शकतो इथं. नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला हेच रिव्हर्स मध्ये आपल्याला विचारलं ते सोल्युशन दिलेलं असते, त्याच्यावर आपल्याला एखादी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं असेल. काही वेळेला दोन मार्कासाठी अशा पद्धतीचा एक्झाम्पल आपल्याला विचार करता येईल. आउट ऑफ सिलेबस साठी सुद्धा किंवा आपण ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा याचा वापर करू शकतोय. फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ एक्स इज इक्वल थ्री त्याचं रूट आहे आणि असं असताना आपल्याला मग आपण एवढंच करायचं, इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू सबट्यूट करायचं आणि आन्सर कम्प्लीट करायचं, बाकीचं काहीही करायचं नाही. आपल्याला इथं सेंटर वन रूट ऑफ इक्वेशन गिवन इक्वेशन आहे के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल झिरो इज थ्री. याचा अर्थ गिवन इक्वेशनचं थ्री एक रूट आहे. आपण पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन याच्यामध्ये हे पुट करायचं. आपल्याला जे इक्वेशन आहे जिथं तुम्हाला एक्स दिसते तिथे ही थ्री व्हॅल्यू पुट करा. याचा अर्थ हे इक्वेशन आहे ते एक्सच्या ठिकाणी आपण थ्री पुट करणे, एक्सच्या ठिकाणी थ्री पुट करणे. त्यामुळे हे आपल्याला असं मिळेल. देअरफोर के इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू थ्री घेतोय, थ्री स्क्वेअर मायनस टेन इन ब्रॅकेट थ्री प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं आपल्याला गिवन व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त आपण याच्या सबट्यूट करायला. त्याला सिम्प्लिफाय करूया. थ्रीचा स्क्वेअर केल्यानंतर नाईन येईल, इट मीन्स नाईन के आपल्याला मिळेल. त्याचा प्रॉडक्ट केलं तर मायनस थर्टी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. इथे हे नाईन के येईल, त्याच्यानंतर मायनस थर्टी प्लस थ्री म्हणजे थ्री मधून आपण थर्टी मायनस केलं तर मायनस ट्वेंटी सेव्हन येईल. पुन्हा त्याच्यानंतर हे आपण या साईडला शिफ्ट करून घ्या, इट मीन्स देअरफोर नाईन के इज इक्वल टू मायनस इकडे प्लस केलेलं. अगेन नाईन मल्टीप्लायचं डिवाइड करूया, देअरफोर के इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन अपॉन नाईन, इट मीन्स के इज इक्वल टू थ्री ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. अगदी सिंपल स्वरूपात आपण याच्यासाठी काही स्टडी करायला लागतो अशातला भाग नाही, फक्त सिम्प्लिफिकेशन आपल्याला आलं की याचा आन्सर कम्प्लीट. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल तशाच पद्धतीने आहे. आता बुकमध्ये ऍक्टिव्हिटी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे ते आपण इथे कम्प्लीट सॉल्व्ह केलेलं आहे. वन ऑफ रूट वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन फाईव्ह एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इज इक्वल झिरो इज मायनस सेव्हन बाय फाईव्ह आणि कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी म्हटलेली आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. तिथं या ठिकाणी मायनस सेव्हन बाय फाईव्ह मायनस सेव्हन बाय फाईव्ह इज अ वन रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन फाईव्ह एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इज इक्वल झिरो. आपण फक्त एमच्या ठिकाणी व्हॅल्यू सबट्यूट, आता व्हेरिएबल तर एम आहे, एमच्या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला सबट्यूट करायचं आहे. फाईव्ह इंटू एम इथं एमची व्हॅल्यू जी आहे ती मायनस सेव्हन बाय फाईव्ह आहे, ती आपण इथे पुट केले ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू इंटू एमची व्हॅल्यू जी आहे ती मायनस सेव्हन बाय फाईव्ह प्लस के इज इक्वल झिरो. सिम्प्लिफाय करूया, निगेटिव्हचा इथं स्क्वेअर करायचा आहे, फाईव्ह आहे तसं ठेवलेलं आहे, इंटू याचा स्क्वेअर जर आपण केला तर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतोय, सेव्हनचा स्क्वेअर फोर्टी नाईन अपॉन फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह मायनस. आता इथं प्लस इंटू मायनस करायचे, इट मीन्स फायनल आन्सर मायनस येणार आहे. टू इंटू सेव्हन इट मीन्स याचा प्रॉडक्ट जर केलं तर फोर्टीन फोर्टीन अपॉन फाईव्ह प्लस के इज इक्वल टू झिरो. अगेन पुढे सॉल्व्ह करताना फाईव्ह या ठिकाणी डिवाइड जर केला तर आन्सर आपल्याला शिल्लक राहील फोर्टी नाईन अपॉन फाईव्ह मायनस फोर्टीन अपॉन फाईव्ह प्लस के इज इक्वल टू झिरो राहील. अगेन या दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, याच्यात नाही मायनस करता येईल आपल्याला. ते मायनस करून जर घेतलं तर ते आपल्याला थर्टी फाईव्ह अपॉन फाईव्ह प्लस के इज इक्वल टू झिरो मिळेल. आणि फाईव्हने आपण इथं डिवाइड केलं तर या ठिकाणी सेव्हन मिळेल. हे प्लस सेव्हन आहे या साईडला आपण शिफ्ट केलं तर ते मायनस होईल, इट मीन्स के इज इक्वल टू मायनस सेव्हन मिळेल. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने दिलेलं आहे. इफ एक्स इज इक्वल फाईव्ह इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल झिरो अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ के बाय कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी सांगितले, सॉल्व्ह करायला आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहे आपण. वन रूट ऑफ इक्वेशन इज के एक्स स्क्वेअर
माइनस 14x माइनस 5 इज इक्वल 0 इज 5. x च्या ठिकाणी आपण 5 ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची कारण रूट आपल्याला 5 दिलेला आहे. देयरफॉर k इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी आपण 5 पुट केलं तर 5 स्क्वेअर माइनस 14 इनटू x ची व्हॅल्यू 5 माइनस 5 इज इक्वल टू 0. सॉल्व करून घेऊया इथं 5 चा स्क्वेअर केला तर 25k मिळेल माइनस याचा प्रोडक्ट केल्यानंतर 17 माइनस 5 इज इक्वल टू 0. Therefore, 25k minus 70 minus 5 means minus 75 is equal to 0. Minus a side la apan shift kele tar plus yenar aahe. Again 25 ne jar divide kele tar k is equal to 3 hi value apnala mil. Ya paddhatine ha jo pahila point aahe to apnala ya swarupat complete. It means 2.1 cha jo part aahe to apnala asha paddhatine complete karta yeil. Thank you.